सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीला एकटं पाडण्याचा जो प्रयत्न चालवला त्याच्यावर मात करणं, एकट्याने वेगळ्या निवडणुका जिंकणं हे आगामी मोठं आव्हान आहे आणि आमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहाय्याने ते आम्ही आव्हान मिळणार आहोत करून माझ्या मनात काही शंका नाही. एक मागचे 5 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, आता विरोधात आहात, तुमचे मित्र सत्तेत आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि अनेक नेत्यांकडनं तुमच्या की असं होतं की डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका लागतील वगैरे असं विधानं केली जातात, तर त्यामध्ये काय सत्यता आहे किंवा काय म्हणतात? हे सरकार पूर्णपणे विसंवादाने भरलेलं आहे. आजही भीमा कोरेगावचा तपास केंद्रीय चौकशी समितीकडे सोपवायला उद्धवजींनी मान्यता दिली. गृहमंत्री अनिल देशमुखांनी लगेच त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. नितीन राऊतांनी 100 युनिट वीज मोफत देणार असं म्हटलं, अजित पवार म्हणाले कुठून देणार आहे, खजिन्यात पैसेच नाही. या विसंवादामुळे फार दिवस चालला नाही. उद्धवजींना मी जवळजवळ 40 वर्ष ओळखतो, त्यांचा स्वभाव इतका सहन करण्याचा नाही. आणि त्यामुळे आता एक क्षण असं येईल की ते रिॲक्ट व्हायला लागतील आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनाविरुद्ध ते फार काळ जगू शकत नाही, त्यामुळे ते निर्णय करतील. सत्ता गेली तरी चालेल, मी ॲडजस्टमेंट स्वीकारणार नाही, त्याच्यातून काही बदल होईल, पण त्याच्याकडे आस लावून आम्ही बसलेलो नाही. एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करणार. ह्या 3 महिन्यातल्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवडा करण्यात आलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघतात, त्याचं विश्लेषण कसं करता? 5 दिवसाचा आठवडा ही बऱ्याच दिवसाची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती, ती सरकारची मान्य केली, त्याचं स्वागत आहे. पण 5 दिवसाचा आठवडा करताना महिन्यातले 2 किंवा 3 दिवस हे ॲडिशनल सुट्टी मिळाल्यानंतर उरलेल्या 5 दिवसांमध्ये ती सुट्टी ते तास हे कवर करायचे असतात, ते कवर काटेकोरपणे झाले पाहिजे. असं या सरकारकडे हे सरकार केव्हापर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? अंदाज तुमचा का? अनेक अंदाज तुमचे खरे ठरलेले आहेत, तर भविष्यकाळ नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की यापेक्षा जास्त उद्धवजी सहन करतील असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, पवार साहेबांनी काल एक टीका केलेली आहे की देशावर भाजप हे आपत्ती आहे, तर त्यांच्या विधानाकडे तुम्ही कसं पाहता त्याविषयी? पवारांच्या विधानाकडे मी सिरियसली पाहत नाही. ज्यांना कधीच लोकसभेमध्ये 10 वर खासदार निवडून आणता आले नाही, ज्यांना दिल्लीमध्ये 0.2 पण नाही, 0.02% मध्ये मिळाले, दिल्लीत 5 उमेदवार त्यांना उभे करता आले नाही, त्यांच्या विधानाकडे मी सिरियसली पाहण्यात आले. कारण आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.